ठिकाणी त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. वेगवेगळे लेख त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्या या संकल्पनेवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक माहितीपट पण बनवलेला आहे. या त्यांच्या पर्यावरणाशी रिलेटेड कामामुळे त्यांना विविध पुरस्कार पण मिळालेले आहेत. रोटरी क्लब, निर्मल ग्राम केंद्र जे आपल्याकडे गंगापूर रोडला प्रत्येकाला माहिती असेल, मला माहिती नाही, पण गंगापूर रोडला सोमेश्वरच्या पुढे जाऊन निर्मल ग्राम केंद्र जे आहे तर त्यांच्यातर्फे सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसेच किर्लोस्करा वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलतर्फे वसुंधरा मित्र पुरस्कार हा त्यांना मिळाला आहे आणि विमुक्ता स्त्री मंचतर्फे देखील त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. तर अशा या पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरणासाठीच झटणाऱ्या किंवा पर्यावरणासाठीच आपले आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तिमत्वाला आज आपण आपल्या इथे आमंत्रित केले. मी त्यांचे खूप खूप स्वागत करते आणि त्यांनी आपले व्याख्यान सुरू करण्याची त्यांना विनंती.